एकूण या चित्रपटासाठी 18 बक्षिसे आतापर्यंत आपल्याला मिळालेली आहेत. ईडी कलकत्ता, ट्रिपल इंटरनॅशनल कलकत्ता, कल्ट क्रिटिक कलकत्ता, इंडी फेस्ट युनायटेड स्टेट्स, 9th नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, कारुकृत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हिमाचल प्रदेश, वर्ल्ड फिल्म किंवा ते अप्रिशिएट केले जातात, त्याची नोंद होते मुळात असं मला वाटतं. आणि इंडिव्हिज्युअल अवॉर्ड्स तर आहेतच, पण मला सगळ्यात जास्त आनंद आहे की ओव्हरऑल फिल्मला 18 अवॉर्ड्स आहेत आणि ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. प्रवास उत्तमच होता. सुश्रुत भागवत हा एक उत्तम दिग्दर्शक आहे आणि मला त्याच्याबरोबर काम करताना खूपच मजा आली. शुभंकर तावडे आहे माझ्या ऑपोजिट या फिल्ममध्ये, त्याच्याबरोबर काम करताना खूपच सहज गेलं आणि सोपं गेलं काम करताना. खरं तर अपेक्षा असतेच, पण काय आता असं झालं आहे की जगाने तर कौतुक केलं आहे डेफिनेटली, पण माझ्यासाठी माझं घरचं कौतुक आहे म्हणजे माझी आई. ती खुश असेल की तिला छान वाटलं आणि मला असं वाटतं की ते घरचं कौतुक माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. सो ऑब्व्हियसली जेव्हा फिल्म रिलीज होईल आणि किंवा प्रॉबली आपल्या देशात अजून जास्त फेस्टिवल्सला ती पोचली जाईल, तेव्हा खरं तर अजून बघण्याची मजा असेल की यशाने भुरळून कधीच जाऊ नये असं म्हणतात आपल्याकडे. त्यामुळे अर्थातच अजूनही ह्या यशाची भुरळ आमच्यापैकी कोणालाच पडलेली नाही आणि नक्की पडणार नाही याची खात्री आहे. पुढचा सिनेमा जो अनाऊन्स केला आहे त्याचं टायटल इनफ बोलक आहे, लोक काय म्हणतील या विचारांनी आपण सगळेजण नेहमीच गोष्टींपासून मागे जातो, घाबरतो. सो त्याच्याशी संबंधित काहीतरी ती फिल्म आहे. आणि 8-2-75 विषयी म्हणाल तर रिलीज ज्या वेळेला होईल त्यावेळेला मला नक्की खात्री वाटते की प्रेक्षकही इतकंच भरभरून कौतुक चित्रपटाचं करतील आणि वाट बघतो. कथेबद्दल थोडक्यात सांगायचं तर ही मेडिकल कॉलेज बेस्ड अशी गोष्ट आहे, ज्या कॉलेजमध्ये अशा काही घटना घडतात की ज्यामुळे त्या कॉलेजमधले शिकणाऱ्या त्या मुलांमध्ये एक स्पर्धा लागते आणि त्या स्पर्धेतनं पुढे ही मुलं कशा पद्धतीनं देहदानाविषयी बोलतात, देहदानाचा अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करतात. आणि आत्ता खरंच तुम्ही जर बघितलं तर पर्टिक्युलरली पॅन्डेमिक नंतर देहदानाची खरंच पुन्हा गरज आहे आपल्याकडे, फक्त आपल्या राज्यात नाही तर संपूर्ण देशात आणि संपूर्ण जगात. कारण कोविड काळामध्ये जे काही मृत्यू झाले त्यांच्यापैकी कोणाचंही देहदान करता आलेलं नाही आपल्याला, कारण ते देह पुरावे लागलेत किंवा त्याचं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं त्याची त्याचा सूक्ष्ममोक्ष म्हणा किंवा त्याच्यावरचे अंत्यसंस्कार म्हणा हे केले गेले, पण देहदान असं झालेलंच नाही. आणि त्यामुळे या डॉक्टर्सना तयार करण्यासाठीचा पाया म्हणून काय असेल तर आपल्यासारख्या सर्व सुज्ञ नागरिकांनी देहाचं दान केलं तरच मेडिकल साठी, त्या मुलांसाठी आणि पुढे आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या पुढच्या भावी पिढीसाठी नक्की त्याची मदत होते. आणि त्यामुळे देहदानाचं महत्त्व आहे आणि म्हणून या विषयावरती सिनेमा केला.